नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. एलआरटी कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. महान धरणात केवळ 12% पाणी. एका टँकरवर कोणाची तहान भागणार? इतर टँकर होतील दुरुस्त. खासदार अनुप धोत्रे यांच्यामुळे क्लिअर झाले रस्ते. अतिक्रमण विभागाला आली जाग, आयुक्तांनी काढले आदेश. जिल्ह्यातील 58 कृषी केंद्रांवर कारवाई. जिल्ह्यात बियाण्याची विक्रीत अनागोंदी झाल्याचे स्पष्ट. महायुतीला लागले विधानसभा निवडणुकीचे वेध. पांढऱ्या राशन कार्ड धारकांना मिळणार आरोग्य योजनेचा लाभ. आरआरसीच्या बातमीचा दणका. बँकांनी पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करा, कलेक्टरांचे आदेश. आता सविस्तर बातम्या. शहरातील पाणी पुरवठा वारंवार खंडित होत आहे. दुसरीकडे धरणातील पाणी साठा घटला आहे. एका टँकरवर शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन होत नाही. नागरिकांच्या घशाला कोरड पडली असताना नादुरुस्त टँकर दुरुस्त करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष का, असा प्रश्न निर्माण होतोय. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात केवळ 12% पाणी साठा शिल्लक आहे. पाऊस लवकर न आल्यास शहरातील नागरिकांनाही जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे. सध्या शहरात 5 दिवसांनी महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. सुरळीतपणे पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेकडे एकच टँकर आहे. प्रत्यक्षात इतर सर्व टँकर दुरुस्ती अभावी बंद पडून आहेत. याचाच फायदा शहरातील इतर खासगी टँकर धारक घेत असून त्यातून अधिकचे पैसे आकारून पाणी विकण्याचा धंदा सुरू आहे. शहर कोतवाली संकुलात असलेल्या महापालिकेच्या हायड्रंटवर महापालिकेच्या टँकरपेक्षाही जास्त खासगी टँकर सुरू आहेत. महापालिकेचा एकच टँकर सुरू असल्याने मोठी अडचण नागरिकांशी होत आहे. भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता महापालिकेनेही टँकरची सुसज्जता ठेवण्याची गरज आहे. नागरिकांना पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढावल्यास अनेकांची अडचण होऊ शकते. खासदार अनुप धोत्रे यांनी अकोला महापालिकेत घेतलेल्या बैठकीनंतर आज शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. इतकेच नाही तर शहरातील अतिक्रमण मुक्त रस्त्यांनी वाहनांचे अपघात देखील कमी झाले. शहरातील सर्व रस्त्यांवरचे अतिक्रमण साफ करण्याचा सल्ला नुकताच खासदार अनुप धोत्रे यांनी महापालिका आयुक्तांना दिला. आज शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण साफ झाल्याचे चित्र होते. 2 दिवसांपूर्वी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद भाजपा खासदार व आमदारांनी साधला होता. त्यानंतर आज शहरातील रस्त्यावरचे अतिक्रमण 50% कमी होते. महापालिका आयुक्तांनी यापूर्वी ही कारवाई का केली नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे. शहरातील अतिक्रमण ही समस्या आयुक्तांना दिसली नाही का? त्यासाठी थेट खासदारांना लक्ष का घालावे लागले, असा प्रश्न विचारला जात आहे. शहरातील नागरिकांनी अतिक्रमण मुक्त रस्त्यांचे स्वागत केले आहे. फक्त हे अतिक्रमण किती दिवस मोकळा श्वास घेऊ देते हे पाहण्यासारखे असेल. अकोला जिल्ह्यातील बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक विक्रीत अनियमितता आढळल्याने जिल्ह्यातील 58 कृषी सेवा केंद्रांवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमध्ये तब्बल 42 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले असून 12 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा कृषी विभागाची ही कारवाई गेल्या काही वर्षाच्या तुलनेत सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. या कारवाईमुळे अनियमितता करणाऱ्या कृषी सेवा केंद्राच्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांच्या पसंतीचे कपाशी बियाण्याचा तुटवडा भासवून या बियाण्याचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केला होता. खतांच्या लिंकिंगच्या तक्रारी सुद्धा मोठ्या प्रमाणात कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या दरम्यान अनेक बाबींमध्ये बहुतांश कृषी सेवा केंद्रांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील 57 कृषी सेवा केंद्र रडारवर होते. यामधील कृषी केंद्रांमध्ये कृषी निविष्ठांच्या साठ्याची माहिती व्यवस्थित नव्हती, तर कुठे दर्शनी भागात फलक नव्हते, तसेच काही फलकांवर अध्ययावत माहिती नव्हती. दरम्यान या बाबतीत बहुतांश कृषी सेवा केंद्र संचालकांचे बयान नोंदविण्यात आल्यानंतर सदरची कारवाई केली असल्याचे समजते. या कारवाईमध्ये अकोला तालुक्यातील 9, मूर्तिजापूर तालुक्यातील 6, बार्शीटाकळी तालुक्यातील 21, पातूर तालुक्यातील 7, बाळापूर तालुक्यातील 9, अकोट तालुक्यातील 3, तर तेल्हारा तालुक्यातील 1 कृषी सेवा केंद्राचा समावेश आहे. या कारवाई दरम्यान सर्वाधिक बियाणे, खते तसेच फवारणी औषधाचा विक्रीमध्ये
अनियमितता करण्यामध्ये बार्शी टाकळी तालुका प्रथम क्रमांकावर असल्याचे दिसून येते। या कारवाईबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी माहिती दिली। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा मिळाव्या याकरता आम्ही तपासण्या सुरू केलेल्या आहेत। एकूण जिल्ह्यामध्ये 8 भरारी पथकाची आम्ही स्थापना केलेली आहे। भरारी पथकामार्फत आम्ही तपासणी केली असता ज्या ठिकाणी अनियमितता दिसून आलेली आहे अशा बियाण्याच्या बाबतीमध्ये एकूण 12 दुकाने आम्ही निलंबित केलेली आहेत। त्यानंतर रद्द एकूण दुकानं जी आहेत ती 42 आम्ही केलेली आहेत आणि 4 दुकानं अशी आहेत ज्यांना आम्ही ताकीद दिलेली आहे। याच्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील 1 आणि अकोला तालुक्यातील 1 अशा 2 दुकानावर जास्त दराने विक्री केली म्हणून आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत। तसेच एक ठिकाणी आम्ही बनावट बियाणे विकले म्हणून अकोट तालुक्यामध्ये 1 आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। जे दुकानं रद्द केलेले आहेत त्याच्यामध्ये साठा प्रदर्शित न करणे, नोंदी न ठेवणे, तपासणीच्या वेळी दुकाने बंद ठेवणे, साठ्याची नोंद कृषी विभागाला न कळवणे अशा अनियमितता त्यांच्यामध्ये दिसून आल्या। अनियमितता दिसल्यानंतर आम्ही त्याची तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर त्या परवाने आम्ही कारवाई केलेली आहे। जर अशा ठिकाणी जर कुठे जास्त दरामध्ये विक्री असेल, साठीभाजी असेल, बनावट बियाणे विक्री होत असेल तर शेतकऱ्यांनी समोर यावं। आम्हाला टोल फ्री क्रमांक आहे, आमचा व्हॉट्सअप क्रमांकसुद्धा आहे, त्याच्यावर तक्रार करावी, निश्चितच आम्ही त्या दुकानावर कारवाई करू। राज्य सरकारने विधानसभा निवडणुकी आधी राज्यातील नागरिकांना मोठे गिफ्ट दिले आहे। आता राज्यातील नवीन आरोग्य विभाग योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सर्वांनाच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील सर्वच नागरिकांना 1.5 लाख रुपयांऐवजी 5 लाख रुपयांचा विमा कवच मिळणार आहे। 2012 ही योजना लागू करण्यात आली होती। 12 वर्षानंतर या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे। नवीन योजना लागू होण्याआधी विमाधारकांना लाभ घेण्यासाठी राशन कार्ड तसेच 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र देणे भाग पडत असे, परंतु आता 1 जुलैनंतर कुठलेही प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता असणार नाही। या योजनेअंतर्गत आधी 1000 दवाखाने होते, परंतु आता त्यांची संख्या वाढवून 1900 करण्यात आली आहे। महात्मा फुले आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आता शुभ्र रेशन कार्ड धारकांना सुद्धा मिळणार आहे। शुभ्र शिधापत्रिका आधार कार्ड सोबत संलग्न करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत। यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरक अधिकारी, सर्व उपनियंत्रक शिधा वाटप यांना रेशन कार्डचे आधारशी जोडणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आरआरसी न्यूजने सर्वप्रथम बुधवारी बाळापूर येथे नोटांचे बंडल असलेली गाडी पोलिसांनी अडविल्याची बातमी प्रसारित केली होती। या प्रकरणात नोटांचे ते बंडल हे बनावट असल्याचे उघडकीस आले आहे। एकाला बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 500 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत। चारचाकी वाहनाचा बुधवारी अपघात झाला होता। बाळापूर जवळ राष्ट्रीय महामार्गाजवळ हा अपघात झाला। या अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी अपघाती वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या डिक्कीमध्ये तसेच 500 रुपयांच्या फेक करन्सी म्हणजेच नकली नोटा आढळून आल्या। विशेष म्हणजे या नकली नोटांच्या बंडलमध्ये सुरुवातीला आणि खाली 500 रुपयांच्या ओरिजिनल नोटा आहेत। याशिवाय पैसे मोजण्याची मशीन पोलिसांनी जप्त केली। अजमेरा सुशील असं वाहन चालकाचं नाव असून याची पोलीस चौकशी करीत आहेत। या नकली नोटा या इसमाने कुठून आणल्या आणि त्या कुठे नेल्या जात होत्या याचाही तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे। दरम्यान या प्रकरणातील इतर आरोपींना शोधण्याची गरज व्यक्त केली जात आहे। शहरातील 2 बड्या व्यापाऱ्यांनी 2.25 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप तिसऱ्या व्यापाऱ्यांनी केला आहे। या प्रकरणात 1 वर्षानंतर गुन्हा दाखल झाला असून आरोपींच्या विरोधात पोलीस ठोस कारवाई करत नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे। शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फिर्यादी गणेश सीताराम जाजू यांची अकोल्यातील 2 धान्य दलालांनी तब्बल 2.25 कोटींची फसवणूक केली असल्याची फिर्याद रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिली। तब्बल 12 महिन्यांच्या चौकशीनंतर रामदासपेठ पोलिसांनी 2 धान्य दलालांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत। बाबा असोसिएट्स बालाजी कॅन्व्हन्सिंगचे कैलास ओम प्रकाश अग्रवाल राहणार गीतानगर आणि ऋषी वेअर हाऊसचे हरगोविंद जाजू असे गुन्हा दाखल केलेल्या 2 संशयित आरोपींची नावं आहेत।
तक्रारकर्ता अर्थात फिर्यादी गणेश सीताराम जाजू यांची अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आरती ट्रेडिंग कंपनी नावाची फर्म आहे. या प्रकरणी अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेत त्यांना तक्रार अर्ज सादर केला. अखेर मंगळवारी सदर प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तब्बल 12 महिने चाललेल्या चौकशीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले. शहरातील नेहरू पार्क चौकातील सिग्नल यंत्रणा बंद झाली. याकडे महापालिका व शहर वाहतूक शाखेने लक्ष देण्याची गरज आहे. शहरात गांधी चौक, गोरक्षण रोडवरील जुना इन्कम टॅक्स चौक या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शहरात काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे. वादळामुळे सोलर पॅनल असलेल्या सिग्नल यंत्रणा बंद पडल्यात. त्याकडे कुणाचेच लक्ष नाही. महापालिका व शहर वाहतूक शाखेने याकडे लक्ष देण्याची मागणी समोर आली आहे. शहरातील सर्व सिग्नल यंत्रणा पावसाळ्यात सुरू पाहिजे, अन्यथा मोठा अपघात होण्याची भीती शहरात व्यक्त केली जात आहे. शहरातील अत्यंत वर्दळीच्या गांधी चौक आणि सिटी कोतवाली चौकात सिग्नल यंत्रणा पाहिजे, त्याचबरोबर जयहिंद चौकात देखील सिग्नल पाहिजे. इतकेच नव्हे तर शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या गोरक्षण रोडवरील जुन्या इन्कम टॅक्स चौकात देखील सिग्नल यंत्रणा आवश्यक असून त्यामुळे भरधाव गाड्यांना लगाम लागेल, तसेच अपघातांचे प्रमाणही कमी होईल. जिल्हा परिषदेत महिलेने केलेल्या आरोपानंतर गटविकास अधिकारी कालिदास तापी यांनी पोलिसात तक्रार देत त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणात आता विशाखा समितीत काय तथ्य समोर येते हे पाहण्यासारखे असेल. जिल्हा परिषदेत बुधवारी एका ग्रामसेविकेने एका अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर चुकीचे आरोप करत गटविकास अधिकारी कालिदास तापी यांना धक्काबुक्की करत शासकीय कार्यालयात अडविण्याचा प्रयत्न केला. तापी यांनी ती महिला व तिच्या साथीदारांमुळे जीवास धोक्याची तक्रार दिली असून चिखलगाव अफरातफर प्रकरणात 26 जूनच्या साक्षीवर दबाव टाकण्यासाठी बुधवारचे कृत्य झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. चिखलगाव येथील अफरातफर प्रकरण समोर आल्याने व त्याची साक्ष तापी देणार असल्याने बुधवारची घडामोड झाल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामसेविका महिलेने केलेली तक्रार ही खोटी असून ती खारिज करण्यात यावी असा पवित्रा जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तर या सर्व प्रकरणात सतीश सरोदे, डी आर इंगळे यांना नाहक गोवण्यात येत असल्याचा आरोप जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी कृती समितीने केला आहे. आरआरसी न्यूजने 12 जून रोजी जिल्ह्यातील 50% शेतकरी पीक कर्जापासून वंचित असल्याची बातमी प्रसारित केली होती. या बातमीचे पडसाद गुरुवारी बँकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत उमटले. जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांच्या घरी भेट देत पीक कर्ज द्या असे निर्देश दिले. बार्शीटाकळी येथील पीक कर्जाचा मुद्दा असो की जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याचा मुद्दा आरआरसी न्यूजने उपस्थित केला होता. संस्थात्मक पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना खासगी सावकारांसमोर हात जोडावे लागतात. नापिकी आल्यास मग शेतकरी आत्महत्या करतात. हे सत्य आरआरसी न्यूजने मांडल्यानंतर त्याचे पडसाद बँकेच्या बैठकीत उमटले. खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जून महिना अखेरपर्यंत पीक कर्ज वाटप व्हावे, जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित राहता कामा नये असे निर्देश डीएलसीसीच्या नियोजन भवनातील बैठकीत गुरुवारी देण्यात आले. खरीप हंगाम पीक कर्ज वितरणाचा बँक निहाय आढावा या बैठकीत घेण्यात आला. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, अग्रणी बँकेचे नयन सिन्हा व सर्व बँकांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. चालू खरीप हंगामात 1,300 कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून 58% कर्ज वाटप झाले आहे. जून अखेरपर्यंत जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना पतपुरवठा व्हावा असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. एलआरटी कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. महान धरणात केवळ 12% पाणी. एका टँकरवर कोणाची तहान भागणार? इतर टँकर होतील दुरुस्त. खासदार अनुप धोत्रे यांच्यामुळे क्लिअर झाले रस्ते. अतिक्रमण विभागाला आली जाग, आयुक्तांनी काढले आदेश. जिल्ह्यातील 58 कृषी केंद्रांवर कारवाई. जिल्ह्यात बियाण्यांची विक्रीत अनागोंदी झाल्याचे स्पष्ट. महायुतीला लागले विधानसभा निवडणुकीचे वेद. पांढऱ्या राशन कार्ड धारकांना मिळणार आरोग्य योजनेचा लाभ. आरआरसीच्या बातमीचा दणका. बँकांनी पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करा, कलेक्टरांचे आदेश.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज यूट्यूब चॅनल वर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा आरआरसी डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.